चला मुलांनो, आता एक मस्त खेळ खेळायचा आहे। बघा बरे इथे काय काय वस्तू आहेत। तुम्हाला वाटत असेल ह्या काय वस्तू जमा केल्या, परंतु आता मी तुम्हाला एक छान खेळ सांगणार आहे। खेळ कुठला आहे माहिती आहे? खेळ आहे स्मरणशक्तीचा। म्हणजेच मी काय करणार आहे, ह्या वस्तूंपैकी एक वस्तू मी बाजूला काढणार आहे। मग ती कुठली वस्तू मी काढली ते तुम्ही मला सांगायचे आहे। बघा हे आधी पटकन ह्या सगळ्या वस्तू बघून घ्या व मोजून घ्या। चला आधी मोजूयात। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा। किती वस्तू आहेत? पंधरा। मी काय करणार आहे, यातली एक वस्तू मी उचलणार आहे। काय काय आहे बघून घ्या हा, आणि मग तुम्ही मला तुम्ही लक्षात ठेवायचे की कुठली वस्तू काढली। चला बघितल्या, आता मी झाकून ठेवले। ठीक आहे, आता आता यातली एक वस्तू मी काढणार आहे। बघा आता मी कुठली वस्तू काढलीये ते तुम्ही नंतर मला सांगायचे आहे। आता पंधरा वस्तू त्या आता मी उघडू। बघा काय नाहीये रे यात, आठवलं? लाल रंगाचे फूल गायब झालेले आहे, हो की नाही? आता पुन्हा एकदा, आता चौदा वस्तू राहिल्या, पुन्हा अजून एकदा। हा अजून एक वस्तू मी यातली कमी करणार आहे। आता उघडू बघा, काय नाहीये, स्माइली फेस नाहीये, हो ना? तर तुम्ही असाच खेळ तुम्ही खेळायचा आहे तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या भावासोबत, किंवा तुमच्या शेजारी जर एखादा तुमचा मित्र असेल तर त्यासोबत तुम्ही हा स्मरणशक्तीचा खेळ खेळणार आहात। आवडला मग?